नमस्कार, स्वराज आर्टच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पोह्यांचे विविध प्रकार आपण बघत असतो, कांदे पोहे, बटाटे पोहे, त्यामधीलच पोह्यांचा एक प्रकार आज आपण बघणार आहोत, तो म्हणजे झटपट होणारे दडपे पोह्यांची रेसिपी। चला तर मग बघूयात आता याची कृती। दडपे पोहे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। 2 वाटी जाड पोहे, 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून, थोडे शेंगदाणे, फोडणीसाठी तेल, थोडे डाळिंबाचे दाणे हे ऑप्शनल आहे, 3 ते 4 टेबलस्पून खोवलेला ओला नारळ, कोथिंबीर, 5 ते 7 कढीपत्त्याची पानं, 1/2 लिंबू, थोडी मोहरी, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, हिरवी मिरची आणि थोडासा हिंग। दडप्या पोह्यांसाठी ओला नारळ हा अतिशय महत्वाचा आहे। आधी पोह्यांवर थोडं पाणी शिंपून ते भिजवून घेऊ। हे छान मिक्स करायचंय, थोडं थोडं करून पाणी यावर घालायचं आहे। पोहे आपल्याला खूप भिजवायचे नाहीत। पोहे छान भिजले तुम्ही बघू शकता। आता आपण हे बाजूला ठेवू। नंतर एका मोठ्या पसरट बाउलमध्ये कांदा, ओला नारळ, मीठ, साखर, कोथिंबीर व लिंबूचा रस घालू। हे छान मिक्स करावं। हे छान मिक्स झालं की त्यामध्ये डाळिंबाचे दाणे व भिजलेले पोहे घालावे। आता आपण पोह्यांची फोडणी तयार करून घेऊयात। फोडणीसाठी कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करावं। तेल गरम झालं की त्यात मोहरी व मोहरी तडतडली की शेंगदाणे टाकावे आणि हे शेंगदाणे छान खमंग होईपर्यंत परतून घ्यावे। थोडासा हिंग, हिरवी मिरची आणि गॅस बंद करावा। तेल गरम आहे तोपर्यंत यामध्ये कढीपत्ता घालावा। खूप गरम तेलामध्ये कढीपत्ता शक्यतो घालायचा नाही, कारण तो जळतो। फोडणी छान तयार। आता आपण ती पोह्यांवर टाकू। पोह्यांवर घालू व हे छान मिक्स करू। छान मिक्स झाले। आता आपण हे झाकून ठेवू व साधारण 10 मिनिटांनंतर आपण हे सर्व करू। मस्त, तुम्ही बघू शकता कांदा, तेलाची फोडणी आणि मीठ साखरमुळे हे पोहे छान मऊ झाले आहे। आता आपण हे सर्व करू। झटपट व चविष्ट असे दडपे पोहे तयार। तुम्ही बघू शकता की हे कमी तेलामध्ये केल्यामुळे हेल्दी सुद्धा आहेत, त्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा। घरच्या ताज्या दह्यासोबत सुद्धा हे पोहे खायला खूप छान लागतात। तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटू स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंतचा विनी खा आणि निरोगी राहा।